आम्ही सरकारबरोबर जरूर आहोत, परंतु राज्यातला शेतकरी जर टाचेखाली चिरडला जाणार असाल तर आमच्या दृष्टीने सत्ता महत्त्वाची नाही. इंडियात काय चाललंय ह्याच्याशी महत्त्व नाही, भारतात काय चाललंय ह्याला महत्त्व आहे. आणि आम्ही भारतातली माणसं आहोत. काय आशिया खंडाचा पंतप्रधान एखादं पद निर्माण करता येत असेल तर ते करावं आणि ते बी व्हावं. माझ्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. आज आंदोलन होत आहे शनिवारवाड्याच्या याच ठिकाणी मी उभा आहे. सदाभाऊ, काय आंदोलन असणार? महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं मेटाकुटीला आलेला आहे. अवकाळी पावसामुळं आणि गारपीटमुळं शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि राज्यातला शेतकरी हा अशा परिस्थितीमध्ये दोन पैसे आपल्याला मिळावेत या अपेक्षेनं शहराकडं जर शेतमाल विकायला आला तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई होत आहेत. एका बाजूला पोलीस गाड्या अडवत आहेत, RTO गाड्या अडवत आहेत, दंड करत आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जर शेतकरी आला तर महानगरपालिकेचे लोक त्याच्या गाड्या जप्त करत आहेत, त्याला 40,000 50,000 लाख रुपये दंड करत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना काय करावं? जगावं का मरावं? मायबाप सरकारचं या माजलेल्या अधिकाऱ्यांच्याकडं लक्ष नाही आहे आणि ते सामान्य जनतेवरती शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माधव जगताप नावाचा उपायुक्त महानगरपालिकेचा यानं शेतकऱ्याची कांद्याची गाडी जप्त केली. कांदा हा जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये अंतर्गत येतो. मग कांदा हा जर जीवनावश्यक असेल तर जीवनावश्यक वस्तूला जप्त करता येत नाही. आणि म्हणून त्या शेतकऱ्यावरती कांद्यावरती झालेली कारवाई ही बेकायदेशीर आहे, ती कारवाई मागे घ्यावी. आणि राज्यातल्या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कुठेही विकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, अधिकार दिला गेला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सत्ता आपली आहे, मात्र सदाभाऊंना आजही आंदोलन करावं लागतं आहे. शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असंवेदनशील आहे का? आमचं आंदोलन सरकारला जागं करण्याचं आहे. आम्ही सरकारबरोबर जरूर आहोत, परंतु राज्यातला शेतकरी जर टाचेखाली चिरडला जाणार असाल तर आमच्या दृष्टीनं सत्ता महत्त्वाची नाही, आमच्या दृष्टीनं गावगाड्यातला शेतकरी महत्त्वाचा. काल प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की येत्या 15 दिवसांमध्ये राज्यात 2 बॉम्बस्फोट होणार आहेत राजकीय. महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणाचा खेळ खंडुबा झालेला आहे. इंडियामध्ये बसणारे लोक बोलत असतात, इंडियामध्ये सगळी साधनं सुसुविधा आहेत, ते सगळ्या महाराष्ट्राला 12-13 कोटी जनतेनं पाहत बसायचं, सहन करायचं. आणि म्हणून इंडियात काय चाललंय ह्याच्याशी महत्त्व नाही, भारतात काय चाललंय ह्याला महत्त्व आहे. आणि आम्ही भारतातली माणसं आहोत आणि आमचं आंदोलन इंडियाच्या विरोधात आहे. इंडियावाल्यांना दुसरा उद्योगधंदा राहिलेला नाही. अजित पवार नाराज आहेत, खूप दिवसापासून चर्चा सुरू आहेत. त्यांचं भाजपमध्ये किंवा शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये स्वागत असेल काय आहे? वातावरण निर्मिती करायची. ते नाराज आहेत म्हणून काय आमच्या घरावर काही सोन्याची कौलं येणार आहेत? ते रुसलेले आहेत म्हणून काय आमचा जावाय आमच्या घराला येणार आहे का? आमची लेख रुसली या, हे सगळं आपलं नाटकं चाललेलं आहे त्यांचं. मग ते नाराज होते, लई दिवसापासून नाराज होते आणि त्यामुळं ते भाजपमध्ये आले. हे राजकारणातले लोक दुई दरडवा हात ठेवून असतात. इकडचं जर काही बिघाडलं आणि आपलं जमतंय म्हटलं की तिकडं उडी मारायची म्हणायचं. यापूर्वी लईपूर्वीपासून नाराज होते, फक्त आता त्याचा स्फोट झाला. अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा, तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री होते? काय आशिया खंडाचा पंतप्रधान एखादं पद निर्माण करता येत असेल तर ते करावं आणि ते बी व्हावं. ह्यांना दुसरा धंदा राहिलेला नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. आमच्या दृष्टीनं गावगाड्यातल्या शेतकरी शेतमजूर बारामुल्तेदार यांच्या प्रश्नाकडे कधी बघणार आहे का? नाही तर राजकारणाच्या गोट्याच खेळत बसणार आहे. आणि ह्यांना ब्रह्मदेवानं कायम सत्ता बघण्यासाठीच खाली पाठवलेली आहे. मला वाटतं की 10 वर्षानंतर कुणालाही निवडणूक लढवता आली नाही पाहिजे. एकदा 10 वर्ष तो माणूस आमदार खासदार राहिला की त्याच्यानंतर त्याची ड्युटी संपली.
नवीन प्रोडक्शन एवढं देशामध्ये आहे, किती वर्ष हेच उघडीत बसायचं आपण बिन लोकांनी बी, मला वाटतं आता या लोकांना लोकांनी विसरलं पाहिजे. एक वेगळं राजकीय समीकरण उदयास येत आहे असं वाटतं. महादेव जानकर यांनी काल असं म्हणाले भाषणामध्ये, मी आणि संभाजीराजे एकत्र आलं तर एक वेगळं गणित महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतं. काय सगळ्यांनी कुणी कुणी यावं लांबला माहितीनी, राजकारण शो बिन पैशाचा धंदा आहे, इथं काही लायसन लिमिट काढायला लागत नाही. त्यामुळं ज्याला वाटतं आहे समीकरणं बदलायचे आहेत, राजकारण बदलायचं आहे, तिने यावं. तुम्ही त्या समीकरणाचा भाग असाल की भाजपला सोडणारच नाही? आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. आज आमच्या दृष्टीनं शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, आम्हाला प्रश्नावरती लढाई करायची आहे. राजकारणामध्ये निवडणुकीचा फड ज्यावेळी रंगल त्यावेळी आम्ही ठरवू नेमकं काय करायचं. शिंदे फडणवीस साहेबांना तुमचा काय मेसेज आहे? शिंदे फडणवीस साहेबांना काय? मला वाटतं की इंडिया भारतावरती अन्याय करत आहे आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये भारतातली जनता पिटून उठलेली आहे. भारतातल्या जनतेच्या मनामध्ये खदगत आहे, त्रस्त आहे. जरा थोडंसं शिंदे फडणवीस यांनी भारतातल्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. तर ते सदाभाऊ खोत की ज्यांनी इंडियावाले लोक भारताकडे लक्ष देत नाही, म्हणजे अर्थात त्यांचा असा रोग होता की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारनं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, राजकारण होत राहील, मात्र शेतकरी आणि शेतीचे प्रश्न हे फार महत्त्वाचे असं त्यांनी प्लेट्सअपशी बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे. अरे